हॅलो, नमस्कार. मी सोनाली. सगळ्या माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आजचा माझा वॉईस थोडासा तुम्हाला इरिटेट करू शकतो, कारण का सगळीकडे ना ड्रिल मारायचं काम सुरू आहे, त्यामुळे थोडासा आवाज तुम्हाला माझा येईल व्यवस्थित न येईल त्यासाठीसुद्धा मनापासून क्षमा मागते. पाहुणे आपल्या घरी कोण आलेले आहेत तर हे आपले रिलेटिव्ह आहेत, कोल्हापूरमधलेच आहेत. यांना यायचं होतं पूजेच्या वेळेला, पण जसं मी म्हणलेलं आहे की जी आपण तारीख धरतो ती काही सगळ्यांसाठी योग्यच असेल असं नाही. बरेच जण अजूनही राहिलेले आहेत, ते वरचेवर येत राहतील. जसं ज्याला जमेल तसं तसं ते येत राहतील, कारण आपण आपल्याला कुठे इझी आहे, आपल्याला कुठे हे आहे, या हिशोबानेच आपण तारखा धरतो. पण प्रत्येकाला त्यावेळेलाच प्रत्येक गोष्ट सोपी असेल असं नाही आहे, त्यामुळे मग जे काय होतं म्हणले आज त्यांना म्हणजे टाइम मिळाला. सोबत त्यांच्या घराचं पण काम सुरू आहे आपल्यासारखंच. तो खूप स्लो आहे, मी आता सांगते. काम मात्र क्लिअर करून चालू केलं कमीत कमी 3-4 तास त्याने आधी मला कॉलच केलेला होता की आता आम्ही येणार आहोत. पुन्हा जमेल न जमेल माहीत नाही पुढं जाऊन पण, आणि त्याच्या आधी पण जमलं नाही. कारण जसं माझं रुटीन घराच्या वेळेला कसं धावपळीचं होतं, इकडे जा तिकडे जा, हे सिलेक्शन कर ते सिलेक्शन, तसंच त्यांचंही होतं. आता टोटली ते घर पण बघत आहेत, कारण त्यांना आता त्यांच्या बंगल्यात फर्निचर पण करायचं आहे, सोबतच त्यांना पर्शा वगैरे जे काय टाईल्स वगैरे सगळं टोटली बघायचं पण होतं आहे. प्लस वास्तुशांतीला यायचं झालं नाही ते पण होतं आहे, आणि भेटायचं पण होतं. या सगळ्या गोष्टीचं मॅनेजमेंट त्यांनी अगदी कमी वेळेत केलं, कारण मीही म्हणजे पूर्ण बिझी आहे हे त्यांनाही माहीत आहे, आणि त्यांचीही पूर्ण फॅमिली बिझीच असते. म्हणजे मुलांसाठी सगळ्यांसाठी दादा वगैरे सगळे बिझी असतात, त्यामुळे मग त्यांनी त्यांच्या हिशोबानं हे टायमिंग निवडलेलं होतं. आणि पण आधी त्यांनी सांगितलेलं होतं विचार करता कुठंतरी वॉश मेशिनला करावं तिथल्यापेक्षा समोर तोंडापासून. रेलिंग कसं घेतले तुम्ही? स्टीलचा स्टील मध्ये ते काम मच्छरांसाठी जाळी असते, जाळी करायची आणि संध्याकाळची जाळी वाढायची. अरे भरपूर तुम्ही चांगले केले, कुठला ना घेता आम्ही घेतले तरी इंटरव्ह्यू तुम्ही घेतले नसतात काही सल्ला तरी पण तुम्ही सगळ्यात भारी. अजून काही सल्ला नाही. आता इथं सुद्धा सगळं आपल्या डोक्याने चाललंय, काय करायचं. हा, खूप कमी वेळासाठी ते पण आलेले होते, कारण का त्यांच्याकडेही तेवढा वेळ नव्हता, कारण लगेच निघणार होते. घर बघितलं, फक्त खिरीचा प्रसाद घेतला, मी बाकीचं कुठलंही प्लॅनिंग केलं नाही, कारण त्यांना तेवढा वेळच नसतो थांबायला वगैरे. कधीतरी घेऊन जाईन तेव्हा तुम्हाला कळेल की यांचं रुटीन एवढं बिझी का आहे, एवढं धावपळीचं रुटीन का आहे. त्यातनं पण वेळ काढून आलेले होते. सोबतच त्याने येताना आमच्यासाठी आयर आणलेला होता, छान असं भेटवस्तू काय आहे त्याच्यामध्ये काय मी तुम्हाला नक्की शेअर करेन. पण जसं तुम्हाला माहीत आहे की मला जास्त करून काय आलेलं आहे, तर असं छान झालं. त्याने आमचा मानपान केला, आम्ही त्यांचा मानपान केला. मी खूप जणांना तेव्हाही सांगितलेलं, जेव्हा जेव्हा मी पूजेची निमंत्रण दिली होती तेव्हाही मी बऱ्याच जणांना सांगितलेलं होतं की आम्ही काहीही स्वीकारणार नाही, अगदी आयर असू दे, पाकिट असू दे, गिफ्ट असू दे. पण मी खरंच सांगते, हा नियम ना खरंच लागू होत नाही आणि खरंच कुणीसुद्धा ऐकत नाही आहे. प्रत्येकानं तेच केलेलं आहे. पण असंही आहे की जेव्हा समोरचा आपल्यासाठी काहीही असू दे, काही पण घेऊन येऊ दे, मानपान असू दे, काही असू दे, गिफ्ट असू दे, तर ते स्वीकारावंही. भलेही आपण काटेकोरपणे नियम सांगितला आहे, पण तरी जर त्यांच्या त्या पद्धतीनं जर त्यांनी करत असतील तर त्यांचंही स्वीकारावं. आपलंही कर्तव्य जे काय असेल ते आपण 100% करावं असं मला वाटतं. तर ताईंनी जे आणलेलं आहे गिफ्ट, जे खोल आहे काल आणलेलं आहे, कारण याच्यामध्ये महालक्ष्मी आई आहे, आज शुक्रवार आहे बरोबर. हो, शुक्रवार आहे तर आजच खोलायचं.
उद्या नको, उद्या शनिवार आहे ना, उद्या नको. वाव थ्री डी मध्ये मस्त. म्हणजे कसं असतं असं बघितलं व्यवस्थित दिसते, असं बघितलं व्यवस्थित दिसते. छान आहे. तर शुक्रवारच्या दिवशी साक्षात लक्ष्मीमाता जी आहे ते आपल्या घरी आलेले आहे. आणि जे आता आलेले होते ना दादाताई, त्यांच्या घरी सुद्धा महालक्ष्मीला खूप मानलं जातं. म्हणजे कट्टर महालक्ष्मी भक्त, जसं मी सतत म्हणत असते वैभव लक्ष्मीमाता महालक्ष्मीमाता, तसंच ते आहे. आपलं जसं जीवन आहे लाईफ आहे तसंच आहे सेम. मी तुम्हाला काय म्हणलेलं आहे की आपल्या आयुष्यात आपल्यासारखीच माणसं, मग नातेवाईक जरी आमचे असले तरी आमच्यासारखेच म्हणजे जे आहेत ते आमच्याजवळ आहेत. मित्रमंडळी असू दे जे आमच्यासारखे आहेत तेच आमच्याजवळ आहेत. आणि यूट्यूब फॅमिली जी आहे ती आमच्यासारखेच जे आहेत ते आम्हाला पसंत करतात, खूप सारं प्रेम देतात. असो ज्याच्या ते असं म्हणतात ना सारख्याला सारखं असेल, तर कुठंही असू दे, मग ते रक्ताचा असो, मैत्रीचा असो, मांडलेला असू दे किंवा कसंही असू दे, सेम टू सेम जर असेल तर सगळं काही मस्त निभावून जातं. तसे आमचे रिलेटिव्ह पण भरपूर सारे सेम आमच्यासारखे आहेत, त्यातलेच हे ताई दादा. पूजा झाली, आरती झाली, काल एक कमेंट अशी होती ज्याचं मला हसू येत होतं, ती म्हणजे काय तर प्रत्येक वेळेला तू वैभव लक्ष्मी व्रत करते सतत सतत, तर प्रत्येक वेळेला देवाला काही ना काही तर मागतच असेल की. तर मी त्या ताईंना सांगू इच्छिते किंवा माझ्या फॅमिलीलाही सांगू इच्छिते की जे मनापासून केलेलं जातं, जे हृदयातून केलं जातं, जे विश्वासानं केलं जातं, त्याला कधीही कुठलंही मागावं लागत नाही. न मागता भरभरून देतं, पण कधी देतं, तुम्हालाही तेवढा विश्वास ठेवून राहावं लागतं, तुम्हालाही तेवढा वेळ द्यावा लागतो, देवासाठी सुद्धा तुम्हाला वेळ द्यावा लागतो. लगेच तुम्हाला व्रत केल्या केल्या कुठलं जर फळ मिळत असेल तर मी सांगेन अजिबात मिळत नाही. आज सगळं चांगलं दिसतं म्हणून तुम्हाला वाटत असेल हे मागत असेल ते मागत असेल, तर मी सांगू तुम्हाला मला काहीही मागायची गरज नाही. कारण का, मी देवाला 100% जिथं मी त्यांच्यावर विश्वास आहे हे मी पूर्वीच सिद्ध करून दाखवलेलं आहे. जेव्हा वाईट परिस्थितीत होते काहीही मनाजोगं घडत नव्हतं, पण सेवा कधी सोडली नाही, अविश्वास कधी दाखवला नाही आणि साथ कधी सोडली नाही, म्हणून हे मिळत आहे. न मागता सगळं काही मिळतं ताईनं. तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 11:15. पाणी घेऊन की बया जेऊया आपण. चला ताईनं, आजचा दिवस छान गेला, मस्त पूजाही छान झाली, सगळं छान झालं. आता मी व्हिडिओचा एंड करते. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं पुन्हा एकदा मनापासून आभारी आहे सर्वांना. जी स्वामी समर्थ. ओ काय म्हणला, कुणाच्या गावात तेच की आधी काय म्हणला. हा दिवस जो आहे तो दुसऱ्या दिवशीचा संध्याकाळचा दिवस आहे. आणि पुन्हा कमेंट येतील की ब्लॉग मोठा कर म्हणताना छोटाच करते, जेवढं बोलेल तेवढं उलटं करते, तर असं याच्यामध्ये तुमचं खूप सारं प्रेम आहे ताई नो. पण सध्या तुम्ही जे बघताय ना त्याच्यानुसार सांगेन, थोडंसं समजून घ्या. लवकर एकदा सेट झाली की तुम्हाला कंटाळा येईल, वैताग येईल, एवढे मोठे ब्लॉग मी बनवेन. फक्त आता काय होतं, एकाकडचं करू सुरुवात दुसऱ्याचं चालू असतं म्हणून वेळ होतो. बरे आपले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याने गिफ्ट दिले, आम्ही हे फोडून बघितलं, ते पण फोडून बघितलं. हो त्यांनी माझ्याकडे देऊन गेले ना, तुम्ही नव्हता बिल्डर आपले. हां आता तुम्ही बघा, आपल्या फॅमिलीला दाखवूया. जे आपले बिल्डर आहेत घराचे ते आले नव्हते बरोबर, कारण त्यांच्या आजी एक्सपायर झालेली ना, त्यामुळे त्यांना येता आलं नाही पूजेला. दर बरेच जण असे आहेत की ज्यांना येता आलं नाही ते पुन्हा येऊन गेलेले आहेत. कुठे चिटकवले? हा उलट खोल्ल हो तुम्ही. हा करूया ऑर्डर द्या, ऑर्डर द्या. खोला की बांबू ट्री खोला ना, काढून पाण्यात ठेवायला लागणार हो पटकन ते. बर ते राहू दे, ते पहिला खोला, ते काढूया आपण. मी खोलून बघितले हो, तुमच्यासाठी आहे. ड्रॉवर मध्ये चिव काढायची भेटी दे. स्वामी महाराज, स्वामी स्वामी सगळे महाराजच महाराज. वाव मस्त
है कि नहीं मस्त है। जे आपले बिल्डर आहेत त्यांना माहीत आहे की आपलं घर जे आहे ते स्वामी भक्त आहे, त्यामुळे त्यांनी येताना ना खूप सुंदर आणि खूप छान अशी स्वामींची मूर्ती आणली। मनापासून त्यांचे व्हिडिओच्या माध्यमातून आभारी। तो महाराज आहेत खरे स्वामी, खरे स्वामी सेवक हे महाराज आहेत। पुन्हा इकडं महाराज आहेत, आपल्या तिकडच्या घरात महाराज आहेत, पुन्हा इथं देवघरात महाराज आहेत। हे एखाद्या ह्याच्यामध्ये ना आपण काय करायचं बसून जातात, आपण काय करायचं माहितीये, तिथं असं हिरवं काहीतरी शीट वगैरे लावायची, ढग केलं गत लाईट केलं पाळायचं, हिचं एक वेगळंच चालू आहे। तेव्हा हिरवं लॉन नसतं का लॉन टाईप तसं लावायचं म्हणते आतनं, आणि त्यात महाराजांना ठेवायचं आणि आसन ठेवायचं, पाठीमागे काहीतरी छान दिसत। सगळे म्हणतात घरात एक पेक्षा जास्त महाराज असू नये। सुदैव बघा ना कृपादृष्टी की आपल्याकडे एवढे चालून येतात। तो एकाच आणि एकाच पोझिशन मध्ये बसलेले सगळे का। परवा कमेंट होत्या की कोहळ्या संदर्भात सांग, लापिंग बुद्धाचं महत्व सांग आणि जे कमलगट्ट्याची माळ आहे त्याचं महत्व सांग। तर ताईनं एक स्पेशल व्हिडिओ बनवेन मी सगळा त्याच्यावरती, म्हणजे सगळंच तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये माहीत होऊन जाईल। काय काय आम्ही सर्वजण संध्याकाळी ना आमच्यातला जो वेळ आहे तो आम्ही शेरूला देत असतो, कारण का सगळेजण दिवसभर आपापल्या रुटीनमध्ये असतात, मुलं शाळेला, आम्ही आमच्या कामामध्ये। मुख्या प्राण्यांना काय हवं असतं बघा, मग घरातले आपले पाळलेले असतो त्यांना काय, फक्त दोन टाईमचं जेवण पाहिजे, एक आसरा पाहिजे जसं आपण म्हणतो छप्पर, आणि खूप सारं प्रेम करणारी जी माणसं असतात ती त्यांच्या आयुष्यामध्ये पाहिजे। बाकी त्यांना कशाचाही मोह नाही, सोनं पाहिजे, चांदी पाहिजे, चांगली लाईफस्टाईल पाहिजे, मला हे एवढंच किमतीचं पाहिजे तेवढंच, त्यांचं कुठं काही नसतं। एवढ्या तीन गोष्टी मिळाल्या की तेही सुखी आणि आपणही सुखी। जेवण खाणं वगैरे सगळं झालं की त्याला पण माहीत झाले हा आपल्या गप्पांचा आपल्याला फॅमिली टाईम मिळण्याचा टायमिंग आहे, तोही बरोबर त्यावेळेला येऊन ठणकं मांडून बसतो। असो ताईनं व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सर्वांना श्री स्वामी समर्थ।